मी तुम्हाला काय विचारलं हे ऐका, तुम्ही म्हणलं स्टॉक मध्ये, मी जेव्हा म्हणलं इथं दाखवा, तुम्ही म्हणता आता हे नील जर हे अँटीबायोटिक हे कंपल्सरीली असणं महत्वाचं आहे, सेफ्टी होऊ शकतो बरोबर, हे तुमच्याकडे नाही सर. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत, स्थानिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. युवा संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात पोहोचली असून यात्रेदरम्यान पवारांनी नांदगाव खंडेश्वर या तालुका स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून आमदार रोहित पवार यांनी वास्तविक माहिती जाणून घेतली असता रुग्णालयात कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड झालेल्या औषधी असल्याचं तसेच इतर काही महत्वाच्या प्राथमिक औषधांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार रोहित पवारांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. प्राथमिक आरोग्य केंद्रांची अशी अवस्था पाहता राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रुग्णालयातील अडचणी समजून घेत रोहित पवार हे सगळे प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचं यावेळी म्हणाले. लागेल तेव्हा फोन करणार तुम्हाला. आता स्टॉकच नाही ना इथं, अँटीबायोटिक इथं नाही, आता काय करणार तुम्ही? आयर्न आणि तुम्ही हे म्हणताय तुमच्याकडे कॅल्शियम इथं आहे, आयर्न आहे का? तुम्ही शब्दात खेळताय का? विषय काय मगाशी विचारले, एचपीच्या गोळ्या कुठल्या आणि ती दुसरी कुठली होती? ते तुम्ही काय म्हणाला ह्यांच्याकडे? आता हे येऊन म्हणतात मी थोडी देतो तुम्हाला.